सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आज काय घडणार आहे चला बघूयात. काय आलं? काही नाही. रडती काय? मग मी कुठं रडते? नाही ते दबास आणला आपणसाठी दिले होते. काय लागली पण तू? काय नाही, ते बोलायचं होतं. आणि काय? आणि काम असत का? ठीक आहे, नसेल सांगायचं नको सांगू, तुझी मर्जी. सॉरी. का? एकूणच सगळ्यासाठी सॉरी. ड्रिंक ट्रिपवर आहे का आता तू? नाही, माझ्या आजोबांना बी हार्टचा प्रॉब्लेम होता, हार्ट अटॅकनेच गेले. तू काय वाटून नको घेऊ, यामुळे काय नाही झालं. अभय एक काम करशील माझं? काय? ती नोटीस मला परत दे ना प्लीज. नोटीस अशी परत नाही देत काय? द्या नोटीसला उत्तर देते. सांगितलं नाही तुमच्या वकिलांनी? लती आली ती, ती नोटीस परत मागायला. दोन फॅमिलीमध्ये वाद व्हायला लागला त्या नोटीसशिपाई, म्हणून ती परत द्या असं म्हणायला आली होती. पण एकदा बी म्हणली नाही की मला संसार पाहिजे, माझा नवरा पाहिजे, मी परत या घरात यायला सून म्हणून परत यायला तयार आहे, असं एकदा बी बोलली नाही. किंवा काडी मोड नकोय मला असं बी बोलली नाही. हिच्यापेक्षा ती हेमा 10 पटीनं बरी. आशुधर तिच्याशी बोलत नाही, दारू प्यायचा, हिला कुठं नेणं नाही, आणणं नाही, 4 शब्द प्रेमाचे नाही, काही नाही, तरी बी नेटानं संसार करती. एकदा बोलला आशु, तुझ्या बरोबर राहायचं नाही, काडी मोड देतो तिला. बाई काय आकांत तांडव केला होता माहितीये की तुला, मग पण म्हणली नाही कधी. आणि ही पाय डायरेक्ट नोटीसच पाठवली गप चुप राहून. आई नाही, काय मुद्दा? काय मुद्दा? हाच आहे की ती तिच्या नावासमोर सौ लावत नाही तिच्या मर्जीनं. हा, आणि तिच्या गळ्यातले काळे मणी जेव्हा असे खेचून तोडले होते तेव्हा बी तिने काही विरोध नाही दाखवला. यांच्या जीवाशी मला खेळ नकोय. ती पोरगी पुण्यांदा मला आपल्या घरात नको. व्यवहार संपला तस नात बी संपलं, बास झालं. हा पण तिची आणि बाप आहेस का तुझा अजून? पण 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 असा जर तुझा पण मध्ये मध्ये येणार असेल ना, तर तुला एकदम फायनल सांगून टाकते मी. जर ती पोरगी या घरात परत येणार असेल तर मी या घरात राहायची नाही.